फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल इंडियाज लाइफ इन फ्रांस। सो मी तुम्हाला आता घेऊन आलेले आहे फ्रांस मधील एका खूप छान अशा सिटी मध्ये, त्याचे नाव आहे मेंटॉन। आणि मेंटॉनला असं देखील म्हटलं जातं की कॅपिटल ऑफ लेमन। यस, मला माहिती आहे तुम्ही सरप्राईज झालेला असाल की कॅपिटल ऑफ लेमन। तुम्ही सर्वांनी कॅपिटल ऑफ कंट्री, कॅपिटल ऑफ स्टेट हे तर तुम्हाला माहितीच आहे, बट यस मेंटॉनला फ्रान्समधील धूमाची राजधानी म्हणून ओळखलं जातं। आणि इथे आहे खूप मोठा असा लेमन फेस्टिवल। तर तो नेमका काय आहे लेमन फेस्टिवल, म्हणजे काय तो तेव्हापासून साजरा करण्यात येतो? आणि लेमन फेस्टिवल हा कोणी सेलिब्रेट करण्यास स्टार्ट केला? या आणि अशा अनेक गोष्टींचे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि ॲक्च्युली काय असणार आहे, हे जे तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसते आहे तर अशा वेगवेगळ्या एक कलाकृती त्यांनी सादर केलेल्या आहेत, आणि ज्या की लिंबूवर्गीय फळं, आय मीन लिंबू, संत्री, मोसंबी या सगळ्या फळांचा वापर करून त्यांनी वेगवेगळ्या अशा कलाकृती सादर केलेल्या आहेत। तर चला तर मग बघूयात नेमकं कशा कशा कलाकृती आहेत। तर चला आपण डायरेक्टली एक कार्निवल कार्यक्रम आहे जो की फ्रान्सच्या मेंटॉन या शहराच्या पर्यटन कार्यालयाद्वारे आयोजित केला जातो। आणि दरवर्षी हा कार्यक्रम हिवाळ्याच्या शेवटी आयोजित केला जातो, आणि काही वेळेला कार्निवल दी मेंटॉन मीन्स मेंटॉनचा कार्निवल असेही म्हटले जाते। तुम्ही पाहतायत खूप छान असं प्रदर्शन आहे, मस्त अशा थीम्स आणि फ्लोट्स थीम्स खूप छान असं त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे। आणि ॲक्च्युली लोकांची गर्दी देखील खूप आहे, म्हणजे त्या मनाने ठीक आहे, बट आणि नाईटला तर हा व्ह्यू खूप छान दिसतो। हा सण मेंटॉनमध्ये खास लिंबू आणि इतर जे काही लिंबूवर्गीय फळं आहेत, जसे की संत्री आणि मोसंबी, तर या फळांचे वार्षिक उत्पादन म्हणून साजरा केला जातो। कार्निवलमध्ये जे काही फ्लोट्स आणि शिल्प असतात तर ते लिंबू आणि संत्र्यांपासून तयार केले जातात। आणि हा उत्सव दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात, म्हणजे मिड ऑफ द फेब्रुवारीमध्ये हा सेलिब्रेट केला जातो। फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयाने याला मान्यता दिली आणि 2019 याला एक अमूर्त सांस्कृतिक असं वारशाच्या यादीमध्ये प्रवेश केला आहे। फ्रेंच रिव्हिएरामधील एक नीस कार्निवल नंतरचा सर्वात मोठा, दुसरा असा सर्वात मोठा सार्वजनिक हिवाळी कार्यक्रम म्हणून ओळखला जातो। इतिहास काय आहे आणि याची कल्पना कोणाची होती, तर 1928 मेंटॉन हे जे शहर आहे तर ते युरोपियन खंडामध्ये एक लिंबाचे मुख्य उत्पादक म्हणून ओळखले जात होते। आणि हा जो प्रोग्राम आहे, म्हणजे या ज्या काही कलाकृती आहेत, तर त्या रिव्हिएरा हॉटेलच्या गार्डनमध्ये फुले आणि लिंबूवर्गीय फळांचे
खाजगी प्रदर्शन भरवण्यासाठी आणि ही जी कल्पना आहे तर ती एका हॉटेल व्यावसायिकाची होती. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी ही कल्पना पालिकेने स्वतःहून हाती घेतली आणि 1934 फेथ दू सित्रॉन मीन्स लिंबू महोत्सव या नावाचा जन्म झाला. फ्रान्समधील जे काही पारंपरिक कार्निवल कार्यक्रम असतात तर त्या सगळ्या कार्यक्रमांना एकत्र करतो आणि मेन टाउनला युरोपची लिंबाची राजधानी म्हणून ओळखलं जातं, म्हणजेच कॅपिटल ऑफ लेमन म्हणून मेन टाउन या शहराला ओळखलं जातं. आज मेन टाउन हे लिंबू किती प्रमाणामध्ये उत्पादित करतो यासाठी नाही ओळखलं जात तर त्याच्या गुणवत्तेसाठी मेंटॉन या शहराला ओळखले जाते. या सेलिब्रेशनमध्ये ज्या काही थीम आणि जे काही फ्लोट्स वगैरे बनवलेले असतात तर ते या सगळ्यांची रचना लिंबूवर्गीय फळं म्हणजेच प्रामुख्याने लिंबू आणि संत्री याचा वापर करून या थीम बनवलेल्या आहेत आणि ज्याचा खूप मोठा भाग हा स्पेनमधून आयात केला जातो आणि कार्यक्रमाच्या शेवटी या सगळ्या फळांचं काय केलं जात असेल तर हा प्रश्न तुम्हाला ऑब्व्हियसली पडणारच. तर कार्यक्रमाच्या नंतर ही जी सगळी फळं आहेत तर ते कमीत कमी किमतीमध्ये विकली जातात आणि प्रत्येक वर्षी या उत्सवासाठी एक वेगवेगळी थीम निवडली जाते. तर तशीच यावर्षीची थीम होती रॉक अँड ओपेरा.